नमस्कार, ब्रेकिंग न्यूजचं पुन्हा एकदा मी तुमच्या समोर येत आलेलो आहे. आणि एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की शिक्षकांना दिलासा, पाठटाचण बंद. वेळ वाचणार आहे विद्याप्राधिकरणाची शाळा मुख्याध्यापकांना निर्देश. राज्यातील शिक्षकांना रोज काढावे लागणारे पाठटाचण लेसन प्लॅन आता बंद करण्यात आले असून विद्याप्राधिकरणाने सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना तसे आदेश दिले आहेत. यामुळे शिक्षकांचा बराच वेळ वाचणार आहे. शाळेतील प्रत्येक मूल वेगवेगळ्या पद्धतीने शिकत असते, त्या पद्धतीने शिक्षकांना अध्यापन करावे लागते. त्यासाठी पारंपरिक पद्धतीने काढावे लागणारे दैनिक, मासिक, वार्षिक नियोजनाची कागदपत्रे निरुपयोगी ठरत आहेत. शालेय शिक्षण विभागाने या संदर्भात 22 जून 2015 रोजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाचा शासन निर्णय निर्गमित केला. यात अशा प्रकारच्या कागदपत्रांची शिक्षकांकडून मागणी करण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तरीही राज्यातील अनेक शाळा व अधिकाऱ्यांकडून लेसन प्लॅनची सक्ती करण्यात येत होती. याबाबत भाजप शिक्षक आघाडीचे मुंबई कोकण विभागाचे संयोजक अनिल बोरणारे यांनी 26 जुलै 2019 रोजी शिक्षण मंत्री आशिष शेलार व विद्यार्थी विकास विभागाचे अवर सचिवांची भेट घेऊन वस्तुस्थिती समजावून सांगितली. अवर सचिवांनी देखील तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत विद्याप्राधिकरणाच्या संचालकांकडे 1 ऑगस्ट 2019 रोजी प्रस्ताव पाठवला. अखेर बुधवारी विद्याप्राधिकरणाने आदेश काढून राज्यातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश देत लेसन प्लॅनची सक्ती करण्यात येऊ नये असे आदेश काढले. मासिक व वार्षिक नियोजनाच्या कामासाठी सुद्धा तेवढाच कालावधी लागत होता. मात्र आता नव्या आदेशामुळे शिक्षकांचा वेळ वाचणार असून तेवढा वेळ मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांना देता येईल असे भाजप शिक्षक आघाडीचे मुंबई कोकण विभाग संयोजक अनिल बोरणारे यांनी सांगितले. शिक्षकांचं पाठ टाचण काढण्याचं जी सक्ती होती ती सक्ती आता काढून टाकण्यात आलेली आहे. या संदर्भाचं परिपत्रक प्राप्त झालेलं असून आता टाचण काढणं सक्तीचं राहणार नाही. मित्रांनो, तुम्हाला जर हा विषय हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, तसेच आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नवीन विषयाचा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, नमस्कार.